झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या चरित्राचा मागोवा घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. व्याख्यानाला प्रारंभ करीत आहे. झाशी ही राणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई केवळ नावानेच आपल्या अंतःकरणामध्ये स्फुल्लिंग निर्माण करणार एक दैदिप्यमान स्त्री, महाराणी आणि लढवई सुद्धा, एक झंझावाती आयुष्य. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणार महाराणी लक्ष्मीबाई म्हणून प्रजाजनांच्या आदराला पात्र करणार, राणी म्हणून सगळ्या कसोट्यांवर यशस्वी ठरणार, स्त्री असण्याचा कोणताही अडथळा न मानता किंवा स्त्री जन्माचं भांडवल न करता आपल्या अफाट शौर्यानं ब्रिटिशांना सुद्धा पाणी मागायला लावणार, कौटुंबिक कलहामध्ये मोठ्या कष्टानं आणि निद्र्या छातीनं सर्व संकटांना परतवून लावणार आणि अंतर्गत राजकीय वादळ सुद्धा हसत मुखानं झेलणार एक झंझावाती आयुष्य. सारच कसं विलक्षण आणि चित्त ठरार असा हा तिचा वादळी प्रवास जाणून घेण्याचा, आपल्या समोर मांडण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न. तिथीनुसार उद्याच असणारा त्यांचा स्मृती दिन अशा या थोर व्यक्तिमत्वाला त्रिवार अभिवादन करून त्यांच्या चरित्राचा मागोवा घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. पण तत्पूर्वी गीता धर्म मंडळाच्या आयोजकांनी राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी विचार मांडण्याची संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो. कोणत्याही उत्तुंग व्यक्तिमत्वाचा मागोवा घेत असताना नेहमी एक गोष्ट आपल्याला अडचणी आणते, तीच गोष्ट लक्ष्मीबाईंच्या बाबतीत सुद्धा आढळते. असे हे थोर व्यक्तिमत्व असलेले चरित्र नायक म्हणा चरित्र नायिका म्हणा त्यांच्या उत्तरार्धामध्येच त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दलच्या काही घटना या उसट होत जातात. लक्ष्मीबाईंच्या बाबतीत सुद्धा नेमकं हेच घडलं. त्यांची जन्मतारीख अनेकांनी अनेक प्रकारांनी इतिहासामध्ये नोंदवलेली दिसते. श्रीयुत पारसनीस यांनी झाशीची राणी या त्यांच्या चरित्रात्मक पुस्तकामध्ये त्यांची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1835 अशी नोंदवलेली आढळ. काही पुस्तकामध्ये ही तारीख 13 नोव्हेंबर अशीही आढळते. पण आपण त्यांच्या जन्मतारखेच्या या वादामध्ये न पडता आपण त्यांच्या चरित्राचा मागोवा घेण्यात महत्त्व मानूया आणि पुढे जाऊया. आज बरोबर 190 वर्ष झाले. नवीन तारखेनुसार मी सांगते 13 नोव्हेंबर 1835 विक्रम संवत 1890 कार्तिक कृष्ण अष्टमी भारत माता प्रसवली. तिने एका कन्यारत्नाला जन्म दिला. वडिलांचं नाव होत मोरोपंत तांबे आणि माता भागीरथीबाई. अतिशय धार्मिक वृत्तीची एक साध्वी साधक स्त्री. मोरोपंत हे मूळचे पारोळ्याचे.
दुसऱ्या बाजीरावांच्या राजवाड्यामध्ये किंवा आपण पदरी म्हणूया नोकरीला रुजू झाले होते. पण दुर्दैवाने 1818 साली बाजीरावांचा पेशवाईवरचा हक्क हा रद्द करण्यात आला. पेशवाई संपली आणि त्यामुळे मोरोपंतांना सुद्धा बाजीराव पेशव्यांकडून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यावेळी बाजीरावांचे धाकटे भाऊ चिमाजी आप्पा यांना इंग्रज सरकारनं पुण्याचा मुलूक आणि 20 लाखाचा तनखा देण्याचं कबूल केलं होतं. पण चिमाजी आप्पांना अशी धुळी पांगळी पेशवाई पत्करण्यास त्यांनी नकार दिला आणि ते काशी येथे जाऊन स्थायिक होण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्याबरोबर मोरोपंत सुद्धा आता काशीला रवाना झाले. काशी नगरामध्ये 80 घाटावर असणाऱ्या एका वाड्यामध्ये आता मोरोपंत आणि भागीरथीबाई यांचा संसार सुखाने चालू झाला. पण सुखाने संसार चालू असताना एक आनंददायी घटना घडली. इथेच या वाड्यामध्ये एका कन्येचा जन्म झाला. गंगेच्या काठी आणि काशी नगरामध्ये जन्म झाला म्हणून नाव ठेवण्यात आलं मनकर्णिका. मनकर्णिका सगळ्यांच्या मनाला आकर्षून घेणारी अशी ही मनकर्णिका. पण पुढे दुर्दैवाने 1832 साली शिवाजी आप्पांचा मृत्यू झाला. पुन्हा मोरोपंतांचा आश्रय तुटला आणि मोरोपंत पुन्हा ब्रह्मावर्तामध्ये बाजीराव पेशव्यांच्या आश्रयाला आले आणि त्यांचे चिटणीस म्हणून नोकरीमध्ये रुजू झाले. मोरोपंतांनी मुलीचं नाव मनकर्णिका ठेवलं होतं, पण म्हणायला ते थोडस अवघड वाटू लागलं. एवढं मोठं लांबलचक नाव घेण्यापेक्षा 2 अक्षरी एका शब्दात मावणार मनू असं तिचं नाव प्रसिद्ध झालं. मनू ही दिसायला अतिशय देखणी अशी मुलगी होती, अतिशय चुणचुणी आणि धिनुकली सुद्धा. डोळे मोठे विशाल होते, तेजस्वी कांती होती, काळे भोर भुंग्याच्या रंगासारखे काळे कुळकुळीत असणारे केस तिला प्राप्त झाले होते. चेहरा सुद्धा अखीव रेखीव आणि अगदी बोलता होता. कोणाचंही लक्ष पटकन वेधून घेणारा म्हणून आपल्या या धिरुकल्या स्वभावानं सर्वांनाच आकर्षून घेतले. बघता बघता म्हणून आता राजवाड्यामध्ये येऊ लागले. श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे, पांडुरंग टोप्यांचा पुत्र म्हणजेच आपण तात्या टोपे म्हणतो, आणि तिसरी ही आपली मोरोपंतांची मनकर्णिका मनू की बाजीराव पेशवे तिला कौतुकाने छबेरी असं म्हणत असत. मोरोपंतांची मनू उर्फ छबेरी ही तीनही मुलं जणू काही समवयस्कच होती. दिवसभर राजवाड्यामध्ये त्यांचा अगदी हैदोस चालायचा. खेळण्या बागडण्यामध्ये त्यांचा दिवस संपून जायचा. राजवाडा अगदी आनंदून जायचा. मोरोपंत आणि भागीरथीबाई आपल्या कन्येचं गोड कौतुक करण्यामध्ये अगदी गुंग होऊन जायचे आणि पेशव्यांबरोबर आपली मुलगी खेळते आहे हे बघून सुखावायचे सुद्धा. खुद्द बाजीरावांची सुद्धा आता ती अतिशय लाडकी बनली होती. अशी ही मनू तिच्या बालपणीतल्या काही कटू गोड आठवणी त्या सुद्धा जाणून घेणं आपलं काम नाही का? बघता बघता मनू 4 वर्षाची झाली
आणि भागीरथी बाई किरकोळ आजाराने आजारी पडल्या. थोडासा ताप आल्याचं निमित्त झालं. आजार तसा किरकोळच होता, परंतु या किरकोळ आजाराने अखेर एक दिवस भागीरथी बाईंचा बळी घेतला. 4 वर्षाची मनू आता पोरकी झाली. मोरोपंतांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मोरोपंतांनी आभाळा एवढं पहाडा एवढं ते दुःख गिळलं आणि पचवलं सुद्धा. आणि अशा प्रकारे एक त्या मोरोपंतांवर आता 4 वर्षाच्या मनूची जबाबदारी येऊन पडली. नानासाहेब, तात्या आणि मनू यांचं शिक्षण मात्र एकाच वेळी चालू झालं. त्यांना फक्त लिहिणं आणि वाचणं एवढंच शिकायचं नव्हतं, तर त्याबरोबर तलवारबाजी करणं, घोडेस्वारी करणं, भाला फेक करणं, पिस्तूल चालवणं, गोळीबार करणं आणि इच्छित लक्ष त्याचा निशाणा साधणं या सगळ्या लष्करी शिक्षणांमध्ये तिघांनाही तरबेज व्हायचं होत. या तीनही बालकांचं शिक्षण एकाच वेळी राजवाड्यात बाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं होत. अशा वेळी एक छानशी पण विचित्र घटना घडली. नगरामध्ये मोठा उत्सव सुरू होता आणि या उत्सवाच्या प्रसंगी नानासाहेब पेशवे आणि रावसाहेब पेशवे यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. नगरामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढत असताना त्यांच्यावरती पुष्पवृष्टी सुद्धा होत होती. आणि हे दृश्य पाहून मनूच्याही मनामध्ये विचार आला. मनू आपल्या वडिलांना म्हणजेच मोरोपंतांना काका म्हणायची आणि बाजीराव पेशव्यांना दादा म्हणायची. नगरातली ती मिरवणूक पाहता पाहताच मनू आपल्या दादांजवळ काकांजवळ गेली आणि म्हणाली, काका दादा मला सुद्धा असं हत्तीवरून बसून नगरातून फिरवून आणा ना. त्यावेळी नानासाहेब पेशवे मनूला चिडकू लागले की आपण कसे पेशवे आहोत आणि तू कुठे, अर्थात बाल स्वभाव होता. मनू अखे खट्टाला भेटू. मोरोपंत म्हणाले, अग आपल्यासारख्यांनी असा हट्ट करणं कधीतरी योग्य आहे का? मी साठा बाजीराव पेशव्यांच्या पदरी असलेला एक नोकू. हत्तीवर बसण्याचं स्वप्न करणं हे सुद्धा आपल्या दृष्टीने योग्य नाही. मनू बेटा, असा हट्ट तू करू नको. पण खट्टाला नाही भेटलं तर तो बालहट्ट कसला नाही का? मनू अखेर खट्टाला भेटली. पुन्हा काकांजवळ दादांजवळ जाऊन म्हणाली की नाना ज्या हत्तीवर बसला आहे तसाच हत्ती मला तुम्ही आत्ताच्या आत्ता आणून द्या. मोरोपंत हताश झाले. म्हणाले, बेटा मनू, तुझी ही हौस पुरवायला तुझा हा बाप असमर्थ आहे ग, असा हट्ट करू नको. वडिलांचे बोल मनूने ऐकले आणि त्या क्षणी ती एवढीशी पोर गंभीर झाली आणि एखाद्या अनुभवी विचारवंताप्रमाणे तिने एक वाक्य आपल्या बाबांना म्हटलं. मोरोपंतांना म्हटलं, काय सांगावं, माझ्या भविष्यात कदाचित एवढेच हत्ती नाही तर याच्यापेक्षा जास्त हत्ती माझ्या राजवाड्याशी झुलत राहतील बाबा. दादा, मोरोपंतांनी मुलीचं वाक्य ऐकलं आणि तिची समजूत घालण्यासाठी परमेश्वरा माझ्या या अजाड मुलीची ही जी काही इच्छा आहे ती पुरी होऊ दे बाबा म्हणून मनोमन परमेश्वराकडे हात जोडले. विषय तिथेच थांबला. पण पुढे जाऊन या मनूच्या आयुष्यामध्ये एक नाही तर हजारो हत्ती झुलणार राजवाड्याचं ऐश्वर तिने प्राप्त केलं. खरंच मनूचं हे वाक्य भविष्यामध्ये अगदी तंतोतंत करत.
बघता बघता मनू आता मोठी होऊ लागली. तिचं वय 13 वर्षाचं झालं. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे आता वर संशोधनाला सुरुवात झाली. विवाह योग्य असलेल्या मनूसाठी आता स्थळे शोधण्याचं काम मोरोपंत करू लागले. मनू तांब्यांची मुलगी, कऱ्हाडे ब्राह्मण. त्यावेळचा काळ आपण आठवूया की कऱ्हाडे ब्राह्मणांचाच वर तिच्यासाठी शोधणं आवश्यक आणि अपेक्षित होत. त्यावेळी गंगाधरराव नेवाळकर यांचं नाव मोरोपंत तांब्यांच्या कानी आलं. पण गंगाधरराव नेवाळकर तर झाशी संस्थानाचे अधिकारी. झाशी संस्थान हे प्रत्यक्ष नेवाळकरांचे नाव. अशा प्रकारच्या एखाद्या संस्थानिकाशी आपण सैनिक जोडणं हे केवळ धाडसाचं काम होत. मोरोपंतांच्या मनात हा विचार काही आला नाही. परंतु खुद्द बाजीराव पेशव्यांनी मध्यस्थी केली आणि तात्या दीक्षित नावाच्या एका पंडितांनी, कि जे ज्योतिष शास्त्रज्ञही होते आणि तंत्रज्ञान जाणणारेही, त्यांना पत्रिका दाखवण्यात आली. त्यांनी मध्यस्थी केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगाधररावांच्या पत्रिकेशी मनूची पत्रिका अगदी तंतोतंत जुळली. पहिला प्रश्न निकालात लिहा. गंगाधररावांना सुद्धा कऱ्हाडे ब्राह्मणाचीच मुलगी हवी होती. तेही याच बंधूच्या संशोधनामध्ये होते. पुढे बाजीरावांनी पुढाकार घेतला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी गंगाधररावांचं वय होतं 40 वर्षाचं आणि मनू होती फक्त 13 वर्षाची. तिपटीपेक्षा 1 वर्षाने अधिक वय असलेले गंगाधरराव पती म्हणून आता मनूच्या आयुष्यात येणार होते. सैनिक जमली असं वाटावं आणि म्हणून की काय दुसरीही माहिती त्यांच्या कानाशी. गंगाधररावांची पहिली पत्नी ही मृत झाली होती आणि तिच्यापासून झालेली 2 मुलं सुद्धा स्वर्गवासी झाली. अशा या विधुर गंगारावांची मात्र लग्न करण्याची अगदी मनापासूनची इच्छा होती. झालं स्वभावाने अतिशय कठोर आणि मौज मजा करण्याचा त्यांचा स्वभाव. अशा या 40 वर्षाच्या गंगाधर रावांशी आता मनूची सोयरी जुळून आली. संस्थानिक असल्यामुळे मोरोपंत तांब्यांनी या लग्नाला मान्यता दिली आणि अखेर 13 वर्षाच्या या मनूच 40 वर्षाच्या गंगाधरराव नेवाळकरांशी लग्न जुळून आलं. लग्न समारंभ थाटामाटात पार पडला. मनून आता सन्मानपूर्वक झाशीच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. आता मनू म्हणून नाही तर राजवाड्याची, राजघराण्याची भाग्य लक्ष्मी म्हणून तिने उंबरठ्यावरचं माप ओलांडलं. राजलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी आणि लक्ष्मीबाई पुढे सर्वत्र हेच नाव तिचं प्रसिद्ध झालं आणि इतिहासाने तिला लक्ष्मीबाई असंच ओळखलं. लहानपणी पेशव्यांच्या हत्तीवर बसण्याचा अवास्तव हट्ट धरणारी ही मोरोपंतांची मनू आता मनू राहिली नव्हती. कल्पना नसताना ती झाशीची महाराणी बनली होती. शेकडो हत्ती, हजारो घोडे, असंख्य पायदळ, अनेक तोफा जिच्या राजवाड्याभोवती रुंजी घालत होत्या, अशा त्या राजवाड्याची, त्या झाशी संस्थानाची ती आता महाराणी बनली होती.
लग्नाचा कार्यक्रम तर मुखात थाटामाटात पार पडला. बक्षिसाचं काम वाटलं. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना नातेवाईकांना योग्य तो आहेर देऊन त्यांच्या त्यांच्या घरी जाण्याची सोय सुद्धा झाली. आता मात्र मनुष्य जीवन एकदम पार बदलून गेले. विठूरच्या राजवाड्यातली अल्लडपणे खेळणारी मनू आता अकाली प्रौढत्व आल्यासारखी वागू लागली. तिचा तो बालहट्ट स्वभाव आता कुठल्या कुठे विरून गेला. बुंदे थंडी रयतेच्या सुख दुःखाशी समरस होणारी महाराणी आता तिला बनायचं होत. अकाली प्रौढत्व प्राप्त झालं. विचार आणि प्रगल्भता तर अधिकच प्रगल्भ बनली होती. अशी ही महाराणी केवळ तलवारबाजीमध्ये घोडेस्वारीमध्ये निपुण होती असं नाही, तर तिला अश्व परीक्षा सुद्धा तितकीच उत्तम प्रकारे येत होती. असाच एक तिच्या आयुष्यात घडलेला प्रसंग. उत्तर हिंदुस्थानामध्ये त्यावेळी फक्त अश्व परीक्षेसाठी तिघांचीच नावं प्रसिद्ध होती. एक खुद्द नानासाहेब पेशवे, दुसरे बाबासाहेब आपटे ग्वाल्हेरकर आणि तिसऱ्या लक्ष्मी बाई. एकदा एक सौदागर दोन उमदे गुणे घेऊन झाशी संस्थानामध्ये आले. अश्व परीक्षेसाठी सगळ्यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही घोडे अतिशय शुभ्र उमदे देखणे. बघता क्षणी घोड्यावर ताच मारून बसावा अशा प्रकारचा त्यांचा आविर्भाव. त्या दोन्ही घोड्यांची परीक्षा करायची वेळ आली. राणीने सगळ्यांकडे पाहिले. कोणीच पुढे यायला तयार नाही. सौदागर त्याच ठिकाणी खिळून उभा राहिला. राणी एक पाऊल पुढे आल्या आणि म्हणाले, यातल्या एका घोड्याची किंमत 1000 रुपये आहे आणि दुसऱ्या घोड्याची केवळ 50 रुपये. दोन्ही घोडे दिसायला सारखेच आपल्या दृष्टीने, पण परीक्षेच्या दृष्टीने. राणीची ही किंमत ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. पण सौदागर मात्र उत्तरला, राणीनी अचूक अश्व परीक्षा केली आहे. राणी म्हणाल्या, हा जो घोडा आहे ना पहिला, हा तुंगा चपळ आहे, देखणाही आहे, धावणाराही आहे. आणि दुसरा घोडा जो आहे तो फक्त देखणा. त्याची छाती फुटल्यामुळे तो निरुपयोगी झाला. त्यामुळे त्याची 50 रुपये हीच किंमत योग्य आहे. सौदागर मनोमन चकित झाला. त्याने प्रशंसोद्गार काढले राणींबद्दल. एवढे मुलूक मी हिंडून आलो, पण अशा सारखी अश्व परीक्षा करणारी स्त्री मला या झाशीच्या राज्यामध्येच प्राप्त झाली. इतर जनही झाशीची ही अश्व परीक्षा पाहून झाशीचं कौतुकच करू लागले. लग्न सोहळा पार पडला होता, स्थिर स्थावर झालं होतं आणि आता गंगाधर रामानी राज्यकारभारामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. पहिलं काम त्यांनी केलं आणि ते म्हणजे झाशी राज्यामध्ये असलेली फाशीची शिक्षा बंद केली. झाशी संस्थानाचा जो काही प्रदेश इंग्रजांच्या ताब्यामध्ये होता तो त्यांनी स्वतःच्या ताब्यात मिळवून घेतला. कर्जापोटी इंग्रजांना तो द्यावा लागला होता. लग्न झाल्यानंतर गंगाधरावानी ही दुसरी चांगली गोष्ट केली की कर्ज फेड करून मुलूक आपल्या ताब्यामध्ये घेतले. कर्ज फेड झाली, फाशीची शिक्षा बंद झाली आणि या नवीन घडलेल्या दोन गोष्टी जणू काही या नव्या राणीच्या पायगुणामुळेच घडलेल्या आहेत की काय असा विश्वास
प्रजाजनांच्या मनामध्ये निर्माण झाला. नवी राणी लोकांना आवडू लागली. परंपरेला अनुसरून राणीनं चैत्रा गौरीच हळदी कुंकू केलं. संक्रांतीला तिळगुळ वाटपही झालं आणि हळूहळू राणी ही लोकांच्या विश्वासाला राप पात्र ठरू लागली. म्हणतात ना, घरच्या स्त्रीमुळं घराला घरपण प्राप्त होत. गृहिणी गृहमोक्षते. त्याचप्रमाणे आता झाशी संस्थानाला या राणी लक्ष्मीबाईमुळे जगभरी शोभा प्राप्त झाली होती. सासरी आल्यानंतर लक्ष्मीबाईंनी आपला नित्य रिवाज आणि रियाज हा दोन्हीही चालू ठेवला होता. व्यायाम करणं, घोडेस्वारी करणं, तलवारबाजीचा शौक सांभाळणं आणि हा रियाज करण्यासाठी किल्ल्यातील आमोद बागेतील मोकळ्या जागेमध्ये सर्व स्त्रियांना एकत्रित करणं हे काम लक्ष्मीबाईंनी चालू केलं. केवळ स्वतः पुरताच हा रियाज न करता आपल्या मैत्रिणी, आपल्या दासी आणि झाशी शहरातील काही स्त्रियांना बरोबर घेऊन त्यांचा हा रियाज सुरू झाला. स्त्रियांना सुद्धा त्यांनी तलवारबाजीमध्ये प्रवीण बनवलं, घोडेस्वारीमध्ये स्त्रियांना पारंगत केलं आणि अशा प्रकारची एक स्त्रियांची पलटण त्यांनी झाशी संस्थानामध्ये उभी केली. आणि हे सगळं करत असताना इंग्रजांची मर्जी सांभाळण्याचा गंगाधररावांचा स्वभाव मात्र राणीला आता पटणारा नव्हता. त्यामुळे राणी काही वेळेला अस्वस्थ व्हायच्या, गंभीरही व्हायच्या, पण तरी सुद्धा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये किंवा पती सेवेमध्ये त्यांनी कोणताही फरक पडू दिला नाही. काळ पुढे पुढे सरकत होता. यथावकाश लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले. सन इ.स. 1851 ही गोष्ट झाशी संस्थानामध्ये सर्वांनाच आनंद देणारी होती, प्रफुल्लित करणारी होती. झाशीचा भावी राजा आता संस्थानाला मिळाला होता. झाशीला वारस मिळाला होता. पुत्र जन्माचा उत्सव मोठ्या आनंदाने राजवाड्यामध्ये आणि संस्थानामध्ये जल्लोषात साजरा होतो. राजा राणी बाळाचं गोड करण्यामध्ये गुंग होऊन गेले. पण इथे सुद्धा दैवाने ख्यातच केला. म्हणतात ना, मनसा चिंतितं कार्यं दैवं अन्यत्र योजये. मनी योजणे मनुजा हाती, सिद्धी सनेणे दैवा हाती. 3 महिन्याचा तो राजकुमार अचानक आजारी पडला. साधा ताप आल्याचं निमित्त झालं. राजवैद्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण आजाराचं निदान काही होऊ शकलं नाही. ते सुकुमार होऊन काही दिवसातच गळून पडलं. त्याच्या मृत्यूनं संपूर्ण राज्य शोक सागरात बुडू केले. पहिल्या राणीच्या मुलांनाही काळाने असंच आपल्यापासून दूर नेले. आता पुत्र जन्मोत्सवाचा आनंद साजरा होतो न होतो तोच 3 महिन्यात याही पुत्राचा मृत्यू गंगाधररावांना पडला. पुत्र शोकाच्या दुःखानं गंगाधरराव अतिशय दुःखी झाले. आपल्या नशिबामध्ये पुत्र सुख नाही या विचाराने दिवस रात्र अस्वस्थ राहू लागले. 1853 साल झाले. झाशी संस्थानामध्ये नवरात्र उत्सव सुरू झाला. 8-9 दिवसांच्या या उत्सवामध्ये
गंगाधर रावांना मात्र शारीरिक कमजोरी ही जाणवतच होती. कसा कसा दसरा मागे पडला आणि गंगाधर रावांच्या या कमजोरीने उसळ खाल्ली. संग्रहणीचा आजार गंगाधरांना आता विळखा करत होता. राजवैद्य आले. पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली, पण आजार दिवसेंदिवस हा वाढतच गेला. नोव्हेंबरचा तिसरा आठवडा होता. प्रकृती दिवसेंदिवस साथ सोडत होती. एके दिवशी गंगाधरराव सर्वांना बाहेर जायला सांगून महाराणी लक्ष्मीबाईंना एकटीलाच जवळ बोलावून म्हणाले, राणी लक्ष्मीबाई, आमच्या जीवनाची आता काही आशा नाही. आम्हाला आता शाश्वती वाटत नाही. तुम्ही धाडसी आहात, तुम्ही पराक्रमी आहात, तुम्ही शौर्यवान आहात, पण आम्हाला खोट्या आशेवर तुम्हाला झुरवत ठेवण्याची आता मुळीच इच्छा नाही. तेव्हा आमचे डोळे मिटण्याआधी एक प्रश्न आपण निकाली काढूया. ती काढण्याची माझी फार इच्छा. आमच्या नंतर राज्याला वारस हवा आहे. राणी म्हणाल्या, ठीक आहे, दत्तक पुत्र घेऊन ही तुरी आपण दूर करूया. गंगाधर रावांचं हे म्हणणं राणीला पटलं. लक्ष्मीबाईंनी मनोमन मान डोलावली. पण दत्तक कुणाला घ्यायचं? राणीजी प्रश्न विचारला. गंगाधरराव म्हणाले, आपल्या भावकीमध्ये वासुदेवराव नेवाळकर आहे, त्यांचा मुलगा आनंद मोठा राजबिंडा आणि चुणचुणीदार, त्यालाच आपण दत्तक घेऊ. लक्ष्मीबाईंनी पुन्हा एकदा मान डोलावला आणि तातडीने आनंदला राजवाड्यामध्ये आमंत्रित करण्यात आले. नगरातील प्रतिष्ठितांना आमंत्रित केलं आणि दत्तक विधानाच्या तयारीसाठी राजवाड्यामध्ये एकच भांडण झाले. मेजर एलिस आणि सैन्याचा वरिष्ठ अधिकारी मार्टिन हे दोघेही या कार्यक्रमाला हजर झाले. सर्वांसमोर राजा राणीने आनंद याचा दत्तक पुत्र म्हणून स्वीकार केला आणि त्याच वेळी त्याचं नाव बदलून दामोदर राव असं त्याचं नामकरण करण्यात आलं. कार्यक्रम संस्थानाचा राजवाड्याचा व्यवस्थित पार पडला. निमंत्रित आले तसे निघूनही गेले. गंगाधरराव म्हणाले, राणी, दामोदर लहान अजाण आहे. गंगाधररावांच्या या म्हणण्याला लक्ष्मीबाई म्हणाल्या, आपण काही काळजी करू नका, त्यांचा व्यवस्थित सांभाळ करण्याची जबाबदारी आता आमची आहे. महाराज जनकांनी हे चित्र ऐकण्यासाठी आसुसले होते. एवढ्यासाठी जणू काही आपला जीव उठी धरून बसले होते. वाक्य म्हणता म्हणताच एकाएकी देशमुख झाले. मोरोपंत नरसिंहराव थांबले. थोड्या वेळाने गंगाधरराव शुद्धीवर आले सुद्धा, पण डोळ्यातून फळफळा अस्व गळत होती. हळूहळू डोळे विकले जात होते. तोंडात गंगाजलाचे थेंब खाते आणि ती आणीबाणीची निष्ठूर वेळ आता समीप येऊन ठेपली होती. महाराजांच सर्व अंग आता गार पडले होते. दत्तक विधानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबर 1853 या दिवशी महाराजांच निधन. राजांच्या स्वर्गवासानंतर झाशीवर इंग्रजांचे संकट रूपाने येणारे ढग मात्र आता गिरट्या खाली लागले.
इंग्रजांनी हिंदुस्थानच्या भूमीमध्ये आता आपले पाय अगदी घट्ट रोवून ठेवले होते. वॉरन हेस्टिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलस्ली इत्यादींचे अत्याचार तर भारतीय इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आपल्याला ज्ञातच आहे. त्यात डलहौसी म्हणजे हिंदुस्थानातील राजे, संस्थाने, जहागीरदार यांचा तर कर्दन काळ बनून आला होता. डलहौसीने सातारा, नागपूर, मैसूर, महाराष्ट्र, कर्नाटक एका पाठोपाठ एक राजांवरती खोटा आळ घेतला, त्यांची सगळी राज्य बरखास्त केली आणि याचा जणू त्यांनी सपाटा सुरू केला. दुसऱ्या बाजीरावांना दिलं जाणार 8 लाखाचं वार्षिक पेन्शन त्यांनी बंद केलं. दिल्लीचे बादशहा बहादूर शाह जाफर यांना पदच्युत केले. गंगाधर रावांच्या स्वर्गवासा प्रसंगी लक्ष्मीबाईंच वय होत केवळ 18 वर्ष. नानासाहेबांनी विठूला परतताना राणीला आश्वासन दिलं होत, स्वतःला निराधार एकट मानू नका, केव्हाही अडचण आली तरी निसंकोचपणे आम्हाला कळवा. लहानपणी एकत्र खेळलेले नानासाहेब आणि तात्या टोपे लक्ष्मीबाईंचे जणू काही मित्रच होते. बातमी समजतात तात्या आणि नानासाहेब लक्ष्मीबाईंना भेटायला आले. लक्ष्मीबाईंशी बातचीत झाली. मोठ्या जड अंतकरणाने दोघांनी निरोप घेतला. मायेची माहेरची माणसं भेटून गेल्यामुळे लक्ष्मीबाई काही काळ का असेना सुखावल्या, पण लक्ष्मीबाई मात्र मनाशीच आता बोलत राहिल्या. इंग्रज सरकार एक एक राज्य आता खालसा करीत आहे. तेव्हा स्वतःच अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर एक ना एक दिवस सामूहिकरित्या संघर्षाला सामोरं जावंच लागेल, आणि तो संघर्ष साधा नसेल तर तो महासंघर्ष असेल, महासंग्राम असेल. आता गप्प बसून चालणार नाही, तयारीला लागलंच पाहिजे. 27 फेब्रुवारी 1854 साल वटहुकूम जारी झाला. कारण झाशीच राज्य हे पेशव्यांचा आश्रित होत. 1804 मध्ये शिवराम भाऊंनी जो करार झाला होता त्यामध्ये त्यांनी ही बाब स्पष्टपणे कबूल करून ठेवली होती. म्हणजेच तुमचं राज्य हे पेशव्यांचं नोकर राज्य झालं. पेशव्यांनी आता हार पत्करली, त्यामुळे राज्य आता आमच्या स्वाधीन आहे. तुमचे राज्य आमचे नोकर राज्य बनले आहे. तुमचा दत्तक वारस मान्य करायचा की नाही हे आता आमच्या मर्जीनुसार होणार आहे. मर्जीचा हा प्रश्न झाशीच्या लक्ष्मीबाईंना अजूनही कळला नव्हता. दामोदरावांचा दत्तक वारस कबूल करायला आता आम्ही बांधील नाही. झाशी संस्थान बरखास्त करून इंग्रज राज्यात सामील करण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील सर्व लोकांनी स्वतःला ब्रिटिशांचं ताबेदार समजावं आणि आपण आमच्या नियंत्रणात सर्व भारतीय जनतेनं सुखासमाधानात राहतो, असा हा जाहीरनामा. मालकमने अत्यंत गुप्तपणे मेजर एलिसकडे पाठवला. महाराणी झाशीच्या जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय होतीच. संस्थान बरखास्तीची ही जर बातमी फुटली असती तर त्या क्षणी झाशीमध्ये दंगा धुमा झाला असता. सगळे लोक रस्त्यावर आले असते आणि म्हणूनच की काय एलिसनं महाराणीकडे मुक्तपणे हा जाहीरनामा पाठवला. वरिष्ठांकडून आदेश आला आहे.
आणि तो ऐकवण्यासाठी आम्ही राजवाड्यावर येतो आहे, असाच फक्त निरोप राणीला मिळाला. एलिशच्या येण्याचं स्वागत आता राजवाड्यावर सुरू झालं. दिवाणे खास स्वागतासाठी सज्ज झाला. लक्ष्मीबाई आणि त्यांचा दामोदर पुत्र पडद्याच्या मागच्या बाजूला स्थानापन्न झाले. उत्सुकता शिगेला पोचली होती. काहीतरी शुभ समाचार ऐकायला मिळेल म्हणून राणीनी तोफा सलामीसाठी ठासून धरल्या होत्या. थोडीशी औपचारिक प्रस्तावना झाली आणि एलिसने बोलायला सुरुवात केली. मालकम कडून आलेला जाहीरनामा एलिसने राजवाड्यात वाचून दाखवला. अतिशय सावधपणे राणी ऐकत होत्या आणि एकाएकी उच्च पण स्त्री सुलभ मधुर आवाजात पडद्यामधून महाराणी गरजल्या, नहीं नहीं, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, नहीं दूंगी, नहीं दूंगी. राणीच्या निश्चय घोषणेन दिवाणे खास गडाणून गेले. एली सुद्धा थोडासा घाबरला पण सावरला आणि अगदी सभ्यतेचा आव आणि नाटकीपणाने म्हणाला, मलाही तुम्हा सर्वांकच वाईट वाटलं, दुःखही झालं, पण करणार का? मालकम साहेबांमार्फत गव्हर्नर जनरल साहेबांनी जो आदेश दिला आहे त्याची आमची इच्छा नसली तरी सुद्धा कठोरपणाने अंमलबजावणी आम्हाला करावी लागते आहे, कारण आम्ही त्यांच्या कुटुंबाचे दावेदार आहोत. आम्ही महाराणी साहेबांना 5,000 रुपये मानधन देण्यास तयार आहोत. एली साहेबांनी साखर पेरणी करावी ती 5,000 ची आणि गोळ्याने दूध पिण्यासारखं राणीने ऐकून घ्यावं. राणीने हे मानधन कधीच स्वीकारलं नाही. आम्ही ते घेणार नाही. पडद्या आडून पुन्हा महाराणी गरजल्या. एलिसनं संघर्ष वाढवण्याऐवजी राजवाड्यातून काढता पाय घेणं पसंत केलं. एका प्रसंगावर तसा पडदा पडला. महाराणी आणि त्यांची सर्व पलटण जाहीरनामा ऐकताच रणसिंग फुंकायला तयार झाले होते. पण महाराणीने सर्वांना थांबवून सर्वांची समजूत काढली. युद्ध तर होणारच आहे, ते अटळ आहे. पण अशी घाई करू नका, ती वेळ अद्याप आलेली नाही. प्रश्न फक्त झाशीचा नाही तर अखिल हिंदुस्थानचा. देशाचं स्वातंत्र्य आता धोक्यात आलं आहे. ते इंग्रजांकडे गहाण पडू नये यासाठी आपल्याला आपल्या प्राणांचा बळी सुद्धा द्यावा लागेल. थोडं विचारांनी करूया, थोडं विचारांनी पुढचं पाऊल टाकूया. पण इकडे मात्र एलिसने हळूहळू बंदोबस्त वाढवायला सुरुवात केली होती. नरसिंह रावाच्या ताब्यातून सर्व किल्ल्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या. तिजोरीवरती कब्जा ठेवला. झाशीवर इंग्रजांचं राज्य आणि अधिकार प्रस्थापित झाल्याची दवंडी सुद्धा त्यांनी यांना झाशीमध्ये पिटवली. आणि या हालचालीमुळे झाशी नगरातले लोक अतिशय संतप्त झाले. पूर्वी केलेले करार, मदार, आश्वासन, दिलेले शब्द या सर्वांना मूठ माती देऊन 2 ऑगस्ट 1854 रोजी आदेश जारी करून झाशी राज्याच इंग्रज प्रदेशात विलीनीकरण करण्यात आले. इंग्रजांनी हिंदुस्थानातील बरेच राजे रजवाडे दुखवले होते. अत्याचार तर वाढीला लागले होते. आता इंग्रजांना हिंदू
गुरुस्थान बाहेर हाकलून देण्यात परतक दुसरं कोणतंही काम आपल्या समोर नाही, याबद्दल सर्वांचं आता एक मत झालं होतं. पण दुर्दैवाची गोष्ट मात्र अशी होती की इंग्रजांच्या सैन्यामध्ये इंग्रजांचा भरणा हा नाममात्र होता, आणि या उलट हिंदुस्थानातील सर्व जाती धर्माचे लोक केवळ कोटासाठी त्यांच्या सैन्यात भरती व्हायला एका पायावर तयार होते. इंग्रजांच्या वतीने ते स्वदेशी म्हणजे स्वतःच्या राज्याविरुद्ध प्रामाणिकपणे ते लढायला तयार झाले. यावरती दुर्दैवाची गोष्ट ती कोणती असेल? बघता बघता दामोदरराव 7 वर्षाचे झाले. आता त्यांच्या मौजी बंधनाचा प्रश्न उभा राहिला. मौजी बंधन करणं तर आवश्यकच होत. खर्चासाठी राणीने इंग्रजांकडे 1,00,000 रुपयांची मागणी केली, पण एलिसने ती धुडकावून लावली, फेटाळून लावली. काही जाच कशा अटी लावून तो 1,00,000 रुपये द्यायला अखेर तयार झाला. पण राणीला ती अवहेलना, ते परावलंबी जीवन कधीच न परवडणार. म्हणतात ना, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. याऐवजी रणांगणावर लढता लढता आलेलं वीर मरण लाख पटीनी चांगलं असा विचार राणीने केला. गुप्तपणे किल्ल्यामध्ये सैन्य उभारण्यास राणीने आता सुरुवात केली. इंग्रजांशी गोड गोड बोलून त्यांच्या संपर्कात राहून राणीने आता डावपेच खेळायला सुरुवात केली. सन 1857 संपूर्ण हिंदुस्थानामध्ये उठाव झाला. तसा 5 जून 1857 ला झाशीमध्ये सुद्धा शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावलं. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट सुद्धा न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास सुद्धा आले. 22 जुलै 1857 ब्रिटिशांनी राणींना झाशीचे अधिकार सूत्र हाती घेण्यास सुद्धा सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीमध्ये. हाती राज्य कारभार आला होता, पण मनुष्यबळ नव्हतं, खजिना रिकामा झालेला, आणि प्रजेच्या मनामध्ये तर असुरक्षिततेची भावना होती. लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे सर्व परिस्थिती हाताळली. जुन्या विश्वासातील लोकांना पुन्हा बोलावून घेतले, अधिकार पद देऊन केली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री केले. प्रत्यक्ष मोरोपंतांना खजिनदार नेमले. मुन्स भोलानाथ, नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांच्या जोडणीचं काम दिलं. बंडखोर ठाकूराला सुद्धा धोरणीपणानं आपल्या बाजूस वळवलं. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा दुरुस्त करून घेतल्या. तोफ गोळ्यांची निर्मिती केली. विद्रोही शिपायांना सैन्यात भरती करून घेतलं. प्रजेचा स्वाभिमान आणि निष्ठा वाढवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. आनंद जपण्याचा प्रयत्न केला. गोवध बंदी केली आणि जनतेमध्ये अशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्यात आता राणी यशस्वी ठरली होती. पण प्रत्येक वाक्यानंतर पण हा मात्र राणीच्या आयुष्यात येतच राहिला. 21 मार्च 1858 सर ह्यू रोज या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या फौजेसह सकाळी झाशी जवळ येऊन आपलं सैन्य ठाकलं. त्याने राणीस निशस्त्र भेटीस या किंवा युद्धास तयार रहा असे कळवले.
ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे, अन्यायामुळे भारतात विदेशी शासन नको असा ठाम निर्णय असलेल्या राणीने भेटीस जाण्याचं नाकारलं आणि त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधलं. एका बाजूला इंग्रजांवर हल्ला करण्याचं तात्यांना राणीनी सुचवलं. पण सर दुरोज अतिशय ताकदीचा झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशावर त्यांनी ताबा मिळवला. टेकड्यांवर तोफा चढवल्या. 2-3 दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्जोब, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली अशा तोफा नावासारख्या कार्यरत होत्या. गौस खान याने तर तोफेतून असा काही मारा केला की त्यामुळे 2 शिवमंदिर वाचवण्यात त्याला यश मिळाले. आज सुद्धा झाशीतील लोक त्याची आठवण काढतात आणि त्यांना धन्यवाद देतात. बघता बघता युद्धाचा 9वा दिवस उजाडला. इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून तटाला खिंडारो पाडायला सुरुवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट आपल्या दृष्टीने किती बुजवण्यासाठी चुना दगड यांची नेआण करणाऱ्या झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाईंच्या राज्यामध्ये वावरणाऱ्या स्त्रियांचा भरणा हा अधिक होता. राणीने दिलेलं शिक्षण अशा पद्धतीने कुठेतरी उपयोगी पडलं होत. शेवटी ब्रिटिशांना फितुरांनी साथ दिली. झाशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झाशीला पाणी पुरवठा करणारी ती विहीर आणि दारुगोळा तयार करण्यात जिथे केला जायचा तो कारखाना, ही दोन्हीही ठिकाणे इंग्रजांनी क्षणात उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणीची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर अवलंबून होती. त्याप्रमाणे तात्या टोप्यांचं सैन्य आलंच होत. पण 31 मार्चचा दिवस जाणला. इंग्रजांपुढे या सैन्याचा काही टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाई सर्व फौजेला धीर देत होत्या. स्वतःच्या बळावर लढण्याचं आवाहन करत होत्या. पण राणीचे इथे उजवे आणि डावे हात असलेले खुदाबक्ष आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबाराला मृत्युमुखी पडले होते. अगदी बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिरा लावून झाशी शहरामध्ये उतरू लागलं. शांत सुंदर असणाऱ्या शहराची आपल्या डोळ्यात होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या. संतापलेल्या राणीची तलवार अशी काही तळपत होती की समोर येणारा प्रत्येक इंग्रज शिपाई तिच्या तलवारी समोर गारद होत होता. त्यांचं धैर्य, शौर्य, आवेश पाहून सर दुरोज सुद्धा काहीसा घाबरून गेला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना पुन्हा किल्ल्यावर परत आणलं. चर्चा झाली, आपापसात निर्णय ठरला आणि निर्णयाचा रातोरात त्यांनी झाशी संस्थान सोडले. सतत 11 दिवस राणीने ब्रिटिशांना झुंबत ठेवली. महाराणीने आपली माणसं रघुनाथ सिंग, रामचंद्रराव देशमुख, कुंवर उल मोहम्मद, तोपजी विरांगणा, जुहीबाई आणि मैत्रीण बुंद, बाकी सारं सैन्य आणि तोफा यांसह रातोरात कोटायसराच्या टेकड्या झाशीने गाठल्या. तेथूनच ग्वाल्हेरकडे जाणारा राजमार्ग इंग्रज सैन्याला थोपून राहायला ती योग्य जागा राणीने शोधली होती. 17 जून 1858
सकाळची वेळ. उगवत्या सूर्याच्या तांबूस किरणाने चोहीकडे जण काही गुलाल उघडला होता. लक्ष्मीबाईंनी अंगावरती पुरुषी वेश चढवला. मुंदर आणि जुहीनी सुद्धा त्यांचंच अनुकरण केलं. जुहीने आपला तोफ खाना सज्ज ठेवला. लढाईचा आदेश मिळावा म्हणून घोडे सुद्धा जागेवरती तापा उठला. महाराणी एका पांढऱ्या शुभ्र चपळ अशा उंजा घोड्यावर स्वार झाला. भारत मातेचा आणि लगोलग झाशीचा एकच जय जयकार झाला. महाराणीनी रात्रीच लावून ठेवलेल्या या सापळ्याची इंग्रजांना सुतराम कल्पना नव्हती. ब्रिगेडियर स्मिथ आणि त्याच सैन्य तोफांसह झाशीवर चालू लागले. युद्धाचा बिगुल वाजला गेला आणि त्याला ग्वाल्हेरकडे जाऊ देण्यापासून रोखण्यासाठी लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याला लढण्याचा आदेश दिला. जुहीचा तोफखाना धडधडू लागला. या अनपेक्षित आक्रमणाने सुरुवातीला स्मित घाबरून गेला, पण लगेच सावरला. त्यानेही त्याच्या तोफेला बत्ती लावण्याचा आदेश दिला. कानखड्या बसणारा महाभयंकर आवाज झाशीमध्ये गुंजला. रणचंडिकेसारखी महाराणी इंग्रज सैन्यावर तुटून पडली. राणी स्वतः लढताना पाहून तिच्या सैन्यांना सुद्धा आपोआपच प्रोत्साहन मिळाले. गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 21व्या श्लोकाची आज मला आठवण येते. त्याला माघार घ्यावी लागली होती. महाराणीचा विजय झाला होता, पण एवढ्याशा यशाने त्या हुरून जाणाऱ्या भाबड्या स्त्री नव्हत्या. वर्तमान काळावर विसंबून भविष्य काळाकडे दुर्लक्ष करणं हा मुळी त्यांचा स्वभावच नव्हता. याची त्यांना पुरेपूर जाणीव होती की उद्याच्या भयंकर संघर्षाचं मूळ याच्यामध्ये दडलं आहे. 18 जून 1858 ज्येष्ठ शुक्ल सप्तमीचा दिवस उजाडला. महाराणी लक्ष्मीबाईंच्या जीवनातील एक महाभयंकर असा काळ दिवस म्हणून त्याची नोंद झाली. भल्या पहाटे लक्ष्मीबाईंनी वीर वेश धारण केला. रामचंद्रराव देशमुख या विश्वासू सहकार्याला बोलावून महत्वाच्या सूचना दिल्या. रामचंद्रराव, राजपुत्र दामोदरला आता तुमच्या स्वाधीन करत आहे. ही आमची वंशवेळ, त्याला फुलासारखं जपावं आपण. आणि दुसरी याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथून पुढे होणार युद्ध हे साध नाही. महाभयंकर महाप्रलयंकारी युद्ध असेल आणि या युद्धामध्ये मी आणि माझ्या मैत्रिणी कदाचित शत्रूकडून मारल्याही जाऊ शकतो. तेव्हा ब्रिटिशांचा अपवित्र स्पर्श आमच्या पवित्र शरीराला होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. माझी दुसरी सूचना अतिशय महत्वाची आहे. रामचंद्रवंत राणी म्हणाले, महाराणींच्या शिबिरामध्ये आता जोमाने युद्धाला सुरुवात झाली. जुही सुद्धा पुरुषी वेशामध्ये पुढील आदेशाची प्रतीक्षा करीत होते. तुझं कसं पाहून शत्रूंनी सुद्धा तोंडात बोट घातलं पाहिजे. जुही, कदाचित ही आपली शेवटची सुद्धा भेट असेल. राणी उद्गार, मुंदर दिवाणजी सरकार जवळपास होतेच, आता चर्चा करीत बसायला वेळ नाही. महाराणीनी आपल्या सैन्याचे मोर्चे लावले, घोड्याला टाच मारली. ब्रिगेडियर स्मिथने दराड खोऱ्यामध्ये पायदळ सैन्य
दबवून ठेवलं होत. बाकीच सैन्य महाराणीच्या सैन्यावर येऊन आदळ. जुहीच्या तोफखान्याने तर कहरच केला. त्याने जुहीला पुरुषी समजून तिच्यावर सामूहिक हल्ला केला. तोफखाना बंद पडला. जुही हातात तलवार घेऊन सामना करण्याला तयार झाला, पण एकटीच पडली आणि लढता लढता अशी ही वीरांगना मृत्युमुखी पडली. तरीही महाराणी एखाद्या बहिरी ससाण्यासारख्या इंग्रज सैन्यावर झुटून पडल्या. पण सैन्यांची संख्या मात्र आता रोडावत चालली होती. बोटावर मोजण्याइतकं सैन्य आता शिल्लक राहिलं होत. पण असं असलं तरी राणी डगमगल्या नाही. स्मिथच्या हल्ल्याला तोंड देण्याचा त्यांनी अटोकाट प्रयत्न केला. एक स्त्री आपला मार्ग अडवून बसली आहे हा स्मिथला मोठा अपमान वाटला. इंग्रजांच्या सैन्याच्या हल्ल्याचं स्वरूप आता क्षणोक्षणी तीव्र झाले. दिवसभर प्राणपणाने बेभान झालेल्या इंग्रज सैन्याला थोपून धरणाऱ्या महाराणींच्या शरीरावर आता अनेक ठिकाणी जखमा होऊ लागल्या. रक्त वाहू लागले. घोडा जखमी झाला. राखीव सैन्य सुद्धा आता शिल्लक राहिलं नाही. आणि इंग्रज मात्र एक एक नवीन दमाची तुकडी महाराणींच्या थकलेल्या सैनिकांच्या अंगावरती तुटून पडत होते. महाराणी जास्तच घायाळ झाले. तेव्हा रघुनाथ सिंह, रामचंद्रराव देशमुख, गुल मोहम्मद आणि मुंदरला त्या म्हणाल्या, माझी सूचना लक्षात आहे ना? माझे आणि मुंदरचे शरीर निष्प्राण झाल्यावरही इंग्रजांच्या अपवित्र हातांचा स्पर्श आमच्या शरीराला होऊ देऊ नका. महाराणींबरोबर होती मुंदर. आजूबाजूला दामोदर सह रामचंद्रराव देशमुख, रघुनाथ सिंह, मागे गुल महम्मद, केवळ शिल्लक राहिलेले 20-25 सैनिक. आता जीव वाचवण्यासाठी धावपळ धडपड करण्याचा प्रश्नच राहिला नव्हता. मृत्यू डोक्यावरती गिरट्या घालत होता. महाराणीनी घोड्याला घोड्याचा लगाम दातामध्ये पकडला. दोन्ही हातामध्ये दुधारी तलवारी आल्या, धारण केल्या आणि समोर येईल त्या इंग्रज सैनिकांची कणसाप्रमाणे डोके उडवीत महाराणी पुढे चालली होती. वाट मोकळी करण्याचा प्रयत्न करीत होती. दुर्दैव आड आला. तेवढ्यात एक इंग्रज सैनिकाच्या संगिनीचा वार राणीच्या बरगडीवर झाला. महाराणीनी तिथे मी तलवारीच्या एकाच फटक्यात त्या सैनिकाचं डोकं उडवलं, धडा वेगळं केलं. संध्या छाया पसरू लागल्या होत्या. 4-5 इंग्रज सैनिक अद्यापही राणीचा पाठलाग करीत होते. महाराणी सोनरेखा नाल्याच्या काठावरती उभ्या होत्या. त्यांचा नवीन घोडा नेमका संकट काळामध्ये अडला होता. महाराणींच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. महाराणींना ग्लानी येत होती. आता मात्र सोबत पाठीवर मुंदरचं कलेवर बांधलेले रघुनाथ सिंह, राजपुत्र दामोदरची जबाबदारी सांभाळणारे रामचंद्रराव देशमुख, महाराणींच्या रक्षणासाठी प्राणांची पर्वा न करणारे गुल महम्मद, या तीनच व्यक्ती शिल्लक राहिल्या होत्या. महाराणी ओढा ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच 4-5 इंग्रज सैनिक राणीच्या अगदी समीप येऊन ठेपले, झडपले. एकाने पिस्तुलाने राणींवर गोळीबार केला.
ती त्यांच्या डाव्या जांघेमध्ये घुसली. महाराणीनी तरी सुद्धा डाव्या हातातील तलवार खाली फेकली. उजव्या हातातील तलवारीने एकाच वारात त्याचे डोकं धडापासून वेगळं केलं. महाराणी साहेबांच्या दिशेने पुन्हा चार फिरंगी चालू नाही. सू सू करीत एक एक बंदुकीची गोळी महाराणीच्या उजव्या छातीमध्ये घुसली. समशेरीचा जबरदस्त घाव राणीच्या शरीरावर झाला. महाराणी लक्ष्मीबाई त्या क्षणी घोड्यावरून खाली कोसळली. सर्वांनी राणी साहेबांकडे एकच धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महाराणींच्या नजरेत तीच चमक होती, तेच तेज होत, तीच झळाळी होती. डोईवरचा मंदिर उडालेले बाल दामोदर मात्र थरथर कापत बाजूला उभे होते. राणींची जीभ आता जवळ होत चालली होती. उजवा डोळा लोंकळत होता. आई साहेब, दामोदररावांनी महाराणींच्या रक्ताळलेल्या मुखामध्ये जलपत्रांनी पाण्याचे दोन थेंब घातले. महाराणी साहेबांची शांत तेजस्वी नजर बाल दामोदरच्या निरागस चेहऱ्यावर खिळून राहिली. ती कायमचीच एक दैदिप्यमान तारा निखळला. तेजस्वी स्त्री रत्न काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या केवळ 23व्या वर्षी आजही ज्या नाल्यावर राणीने हौतात्म्य पत्कर त्या पवित्र स्थळावर महाराणींच्या घोड्यावर स्वार झालेला पुतळा उभारण्यात आला. दररोज सकाळी त्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकावून महाराणींना आजही मानवंदना दिली जाते. अशा वेळी हिंदीच्या महान कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांच्या ओळी आपोआप उठावे. बुंदेले हर बोलों के मुख से हमने सुनी कहानी. बुंदे रे हर बोलों के मुख से हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. झांसी वाली रानी थी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. या प्रमाणे कविवर्य भारत आंबे यांनी इसवी सन 1919 साली रचलेली राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरची कविता प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये कोरलेली आहे. रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रू रोनाली ती पराक्रमाची ज्योत मापळी इथे झाशिवाली. कडकडा कडाडे बिजळी शत्रूंची लष्करे किरणी मग कीर्ती रूपती पुरली ती हिंद पूजा पराक्रमाची इतिश्रीच झाली. ती पराक्रमाची ज्योत मावळे तिथे झाशिवाली. कडकडा कडाडे बिजळी कडकडा कडाडे बिजली शत्रूंची लष्करे तिजली मग कीर्ती रूपती पुरली ती हिंद पूजा पराक्रमाची इतिश्रीच झाली. ती पराक्रमाची ज्योत मावळे तिथे झाशिवाली. मिळतील तिथे शाहीर लववतील माना वीर तरुझरे घातील नीर या दगडा कुटतील जिभा कथाया कथा सकल काली. ती पराक्रमाची ज्योत मावळे तिथे झाशिवाली. रे हिंद बांधवा थांबया स्थळी
अश्रुतोन ठाणी ती पराक्रमाची चोख मा पडे तिथे झाशी मारी।